राजधानी राजधानी ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. संविधान रचिता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती कळवण तालुक्यातील शिक्षण शास्त्र महाविद्यालय अभोणा येथे मोठ्या हर्षोल्लासात साजरी करण्यात आली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी जानकारी अध्यापक विद्यालय व शिक्षण शास्त्र महाविद्यालयातील प्राचार्य प्राध्यापक प्रशिक्षणार्थी शिक्षकांनी डॉ. बाबासाहेबांना अभिवादन करून आपापल्या शब्दात बाबासाहेबांविषयी भावना व्यक्त केल्या. बाबासाहेबांनी जीवनात संघर्ष करून जसे आपले व्यक्तिमत्व निर्माण केले, कठोर परिश्रमातून ज्ञानार्जन केले आणि जगातील श्रेष्ठ टेक आणि जगातील श्रेष्ठ संविधान लिहिले, प्रत्येक व्यक्तीने त्यांचा गुण अंगीकारावा असे यावेळी उपस्थितांना प्राचार्य मोरे यांनी सांगितले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्रीमती बैरागी या उपस्थित होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून अभिनव विद्यालयाचे प्राचार्य बागुल सर हे उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी प्राध्यापक वर्ग प्रशिक्षणार्थी शिक्षकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. प्रतिनिधी मनोहर गायकवाड, प्रबंधभूमी, महाराष्ट्र न्यूज, कळवण. व्यासपीठावर विराजमान असलेले आपले जानकारी अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य श्री मोरे सर, प्राध्यापक वर्ग, तसेच माझे विद्यार्थी मित्र. आंबेडकर म्हटलं तर दलित कुटुंबातील होते. त्यावेळेस शिक्षणाचा अधिकार त्यांना नव्हता, पण त्या वेळेमध्ये त्यांनी एज्युकेशन त्यांनी स्कॉलरशिप प्राप्त केलेली आहे आणि त्या स्कॉलरशिपच्या मार्फत त्यांनी ते एज्युकेशन मिळवलेलं आहे. बघा, आता सयाजीराव गायकवाड बडोदा संस्थानाच्या मार्फत त्यांना स्कॉलरशिप मिळालेलं आहे आणि त्या संस्थेमध्ये किंवा त्या संस्थानामध्ये त्यांनी अध्यापनाचं काम देखील केलेलं आहे किंवा एक कारकुनाचं काम केलेलं आहे त्यांनी. आंबेडकर आपल्या जगामध्ये सर्वात मोठी राज्यघटना लोकशाही सर्वात मोठी राज्यघटना आणि लोकशाही राज्यघटनेचे शिल्पकार आहे. ते ही कोणी साधा व्यक्ती किंवा सर्वसाधारण व्यक्ती ही हे काम करू शकत नाही. एक दलित समाजातील व्यक्ती राज्यघटना लिहितो आणि आपल्या देशाला ज्या समाजामध्ये त्यांना उभं राहण्याचा किंवा चालण्याचा अधिकार नव्हता अशा या कर्तृत्ववान कुशाग्र बुद्धिमत्तेची जी काही व्यक्ती आणि त्या व्यक्तीचा आज आपण जयंती ते साजरी करतो. आणि राज्यघटनेचे शिल्पकार किंवा प्रसिद्ध वकील अशा महामानवास माझा मानाचा मुजरा आणि माझे दोन शब्द बोलून मी ते माझे मनोगत संपवते. ज्यावेळेस बाबासाहेबांचा उल्लेख केला जातो याच्यामध्ये ज्यावेळेस बाबासाहेब लिखाणासाठी सुरुवात करायचे त्यावेळेस त्यांच्या त्या लेखणीच्या टोकावर ज्यावेळेस ही राष्ट्राची उभारणी करायचे त्यावेळेस ती राष्ट्राची उभारणी करत असताना त्यांना त्या उभारणी करत असताना काहीतरी असं पैलू दिसायचे आणि हे पैलू दिसत असताना जसं आपण हिरा हा आधी खडा असतो आणि नंतर त्या ठिकाणी त्याचा पैलू पडला जातो. तुम्हाला उदाहरण द्यायचं राहिलं तर ज्यावेळेस लहान मुलगा असतो तो लहान मुलगा ज्यावेळेस तो पहिल्याच दर्शनी बाल्यावस्थामध्ये शाळेमध्ये येतो त्यावेळेस त्याला कशाचीही भाषा अवगत नसते, पण ज्यावेळेस तो शाळेमध्ये आल्यानंतर त्याचे शिक्षक त्याच्यावर संस्कार करतात किंवा त्याला पैलू पाडतात, त्या पैलू पाडल्यानंतर तो विद्यार्थी पुढे जाऊन काहीतरी करत असतो. त्याचप्रमाणे बाबासाहेबांनी सुद्धा तेच सांगितलंय, लोकशाही एकत्र करा, त्याच्यातून समतेचा संदेश द्या आणि हा या जातीचा तो त्या जातीचा सर्व आपण एकत्र आहोत म्हणजे संघटित व्हा, एकत्र व्हा, त्याच्यातूनच हा मानवतावाद निर्माण होईल. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा, प्रबलभूमी ऍप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.